नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्ग सहावीचा भूगोल हा विषय बघणार आहोत। त्यातील आपले सातवे प्रकरण आहे खडक व खडकांचे प्रकार। आता खडक म्हणजे काय? तर खडक म्हणजे एक प्रकारचे दगड असते आणि कधी छोटे कधी मोठे असे वेगवेगळे आपल्याला दगड आणि सगळ्यांनी हा खडक किंवा दगड मी दाखविलेला आहे तुम्हाला। अशा प्रकारे मोठमोठे किंवा छोटे असे दगड असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण या पाठाला आपण सुरुवात करणार आहोत। आपल्याला पेज नंबर 40 वरती तीन आकृत्या दाखविलेल्या आहे, अ ब आणि क। आता अ आकृतीमध्ये आपल्याला निरीक्षण करून काही प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहे। यामध्ये पहिला प्रश्न आहे, अ मधील डोंगर कशाचा बनलेला असतो? तर आपल्याला आकृती अ मध्ये कशाचा बनलेला दिसत आहे? तर खडकांचा बनलेला दिसत आहे। ब मध्ये काय केले जात आहे? तर ब मध्ये यंत्राच्या सहाय्याने जमिनीचं खोदकाम करून त्यातील खडक बाहेर काढून एका ट्रक मध्ये भरण्यात येत आहे। आणि आकृती क मध्ये आपणास काय दिसते आहे? तर आकृती क मध्ये आपणास लहान लहान आकाराचे असे दगड किंवा खडक आपल्याला यामध्ये दिसून येत आहे। आता या वरील तिन्ही बाबींचा एकमेकांशी काय संबंध असावा? तर या ज्या वरील तिन्ही आकृत्या आहे यांचा संबंध असा आहे की जे मोठमोठे डोंगर किंवा जमीन यांच्या यंत्राच्या सहाय्याने हे खोदकाम केले जाते आणि हे खोदकाम फोडून छोटे छोटे दगड मिळवले जातात। जर आपल्याला हे दगड मिळाले नाही तर यापासून आपण वेगवेगळे कामं करू शकणार नाही किंवा वाळू निर्मिती देखील होणार नाही। त्यासाठी आपल्याला हे दगड किंवा खडक आवश्यक असते। त्यानंतर आपला अ आणि क मधील घटकांचा आपण कशासाठी वापर करीत असतो? अ आणि क मधील घटकांचा आपण कशासाठी अ आणि क आकृतीचा आपल्याला इथे कशासाठी वापर केलेला असं विचारलेला आहे? तर आपण हे घरकामासाठी किंवा म्हणजे घर बांधण्यासाठी किंवा खनिजे मिळवण्यासाठी किंवा शिल्पकलेसाठी या दोन आकृत्या दाखवल्या त्यांचा वापर आपण करू शकतो। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला बघूया की खडक। आता खडक कशाला म्हणायचं? त्याआधी आपण एक कृती करून बघूया की आपल्या परिसरातील डोंगरावरून नदी पात्रातून जमिनीतून विविध प्रकारचे रंगाचे आकाराचे दगड गोळा करा आणि या दगडांचे निरीक्षण करून खालील माहितीची नोंद करा। दगड सापडला ते स्थान, दगडाचा रंग, दगडावर दिसणारे ठिपके व त्यांचा रंग, दगडाचे वजन, दगडाचा कठीणपणा म्हणजे कठीण, ठिसूळ, मध्यम, दगडाची रचना, दगडाचे सछिद्रता म्हणजेच अछिद्र आहे की सछिद्र आहे, तुम्ही गोळा केलेले दगड व त्याबाबतच्या माहितीची नोंद तुम्ही शिक्षकांना दाखवा आणि चर्चा करा। आता याची आपण खडक हा घटक बघूया की खडक म्हणजे काय। तर खडक म्हणजे की जो शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला आपण खडक असे म्हणतो। जो शिलावरणामध्ये खडक शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला आपण खडक असे म्हणतो। आणि शिलावरण हे माती व खडकांचे बनलेले असते। खडक कशाचे बनलेले असते? शिलावरण हे माती व खडकांचे बनलेले असते। आता भूपृष्ठावर त्याखालील खडक आढळतात आणि या भूपृष्ठावरती तसेच त्याखालील शिलावरणांमध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला आपण काय म्हणतो? खडक म्हणतो। आणि हे खडक कशातून निर्माण होत असतात? तर आपले जे नैसर्गिक प्रक्रिया असतात त्यातून हे खडक निर्माण होत असतात। खडकांमधील काही खनिजे कोणते कोणते असतात? तर खडकांमध्ये आपण बघूया की खडकांमध्ये कोणते कोणते खनिजे असतात। तर आपण बघतो की सिलिका, अॅल्युमिनियम, मॅग्नेशियम व लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळून येतात। खडकांचे गुणधर्म कोणते आहेत? तर खडकांचे गुणधर्म म्हणजेच खडकांचे हे त्यामागील खनिज पदार्थ, खनिजांचे प्रमाण व खनिजे एकत्र येणाऱ्या प्रक्रियेवरती अवलंबून असतात असे आपल्याला दिसून येते। हे नेहमी लक्षात ठेवा की खडकाला दगड, पाषाण, शिला किंवा शिळा असेही म्हणतात। खडकाला काय काय म्हणतात? तर दगड, पाषाण, शिला किंवा शिळा असे देखील म्हणतात। आता आपण बघूया की खडकांचे
प्रकार। आता खडकांचे प्रकार कोणते कोणते आहे इथे आपण बघूया। हा आपला पॉइंट खडकांचे प्रकार। आता खडकांचे आपल्याला इथे प्रकार दिलेले आहे। खडकांचे तीन प्रकार आपल्याला इथे दाखविलेले आहे। पहिला आहे अग्निजन्य खडक, म्हणजे त्याला अग्निज खडक, मूळ खडक। त्यानंतर दुसरा आहे स्तरित खडक किंवा गाळाचे खडक, आणि तिसरा आहे रूपांतरित खडक। असे आपल्याला तीन प्रकार बघायचे आहे। तर आपण पहिला प्रकार बघूया, अग्निजन्य खडक। आता अग्निजन्य खडक म्हणजे काय? तर अग्निजन्य खडक हे ज्वालामुखीच्या उद्रेका दरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावर लावारस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते व या प्रक्रियेतून अग्निजन्य खडक तयार होत असतात। अग्निजन्य खडक कशातनं तयार होत असतात? तर जो ज्वालामुखी असतो त्याच्या उद्रेका दरम्यान भूपृष्ठाखालील जो शिलारस असतो आणि भूपृष्ठावरती जो लावारस असतो तो थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते, या प्रक्रियेला आपण अग्निजन्य खडक किंवा खडक तयार अग्निजन्य खडक तयार होत असतात। अग्निजन्य खडकांना प्राथमिक खडक असे देखील म्हटले जाते। या खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही आणि अग्निजन्य खडकांमध्ये बेसॉल्ट हा प्रमुख खडक असतो असं आपल्याला यामध्ये दिसलेलं आहे। त्यानंतर आपण बघूया की दुसरा आहे आपलं स्तरित खडक। आता स्तरित खडक कशाला म्हणायचं? तर स्तरित खडक म्हणजे त्याला आपण गाळाचे खडक असे देखील म्हणतो। तर यामध्ये नदी, हिमनदी, वारा इत्यादी कारकांमुळे खडकांचे अपक्षरण होत असते आणि खडकांचे अपक्षरण झाल्याने त्यांचा भुगा होतो आणि खडकांचे हे कण सखोल प्रदेशांकडे वाहत जातात। त्यांचे थर हे एकावर एक साचत जातात व त्यातून स्तरित खडक निर्माण होत असतात। म्हणजे काय होते की खडकांचे जे हे कण असते, जे नदी, हिमनदी, वारा या कारकांमुळे खडकांचे अपक्षरण होऊन त्यामुळे काय होते की खडकांमध्ये एक भुगा पडतात, म्हणजे छिद्र पडतात, आणि हे खडकांचे जे कण असतात ते सखल प्रदेशाकडे वाहत जातात आणि त्यांचे थर एकावर एक साचत जातात व त्यातून स्तरित खडक किंवा गाळाचे खडक निर्माण होतात। आता स्तरित खडकामध्ये जीवाश्म आढळतात। बहुतेक स्तरित खडक हे सछिद्र असतात। वाळूचा खडक, चुनखडक, प्रवाळ खडक इत्यादी स्तरित खडक आपल्याला दिसून येतात। यामध्ये आपल्याला माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो की प्युमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे आणि ज्वालामुखीतून होणाऱ्या फेसापासून हा खडक तयार होत असतो। इथे आपल्याला फेसापासून तयार झालेल्या प्युमिस खडकाची आपल्याला आकृती दाखविलेली आहे आणि त्याला असे छिद्र छिद्र पडलेले आहे, म्हणजेच तो सछिद्र असतो आणि त्याची घनता कमी असल्यामुळे तो पाण्यावरती तरंगत असतो। तर अशा प्रकारे आपल्याला इथे याची प्युमिस खडकाची माहिती दिलेली आहे। त्यानंतर आपण बघूया रूपांतरित खडक। आपल्या तिसऱ्या खडकांच्या प्रकारामध्ये रूपांतरित खडक हा प्रकार आहे। तर रूपांतरित खडक म्हणजे काय? तर जे मूळ अग्निजन्य खडकांचे व स्तरित खडकांची उष्णता व दाब या प्रक्रियेमुळे प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलत असतात, त्यातून रूपांतरित खडक तयार होतात आणि रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाही आणि हे खडक वजनाला जड व कठीण असतात। जे रूपांतरित खडक असतात ते कसे असतात? वजनाला जड आणि कठीण। नीस, शस्ट, संगमवर, हिरा, सेल्ट इत्यादी रूपांतरित खडकांची आपण उदाहरणे यामध्ये आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे की खडकांचे प्रकार दिलेले आहे, मूळ खडक कोणते आहे त्याचे आपल्याला छायाचित्र इथे दाखविलेले आहे। अग्निजन्य खडकामध्ये ग्रॅनाइट छायाचित्र दिसते, बेसॉल्ट, स्तरित खडकांची चून खडक याला आपण चून खडक म्हणून, स्तरित खडकाचा कोळसा, स्तरित खडकाचा वाळूचा खडक आणि स्तरित खडकाचा पंकाश्म म्हणजे शेल इथे आकृती दाखविलेले छायाचित्र। त्यानंतर रूपांतरित खडकामध्ये आपल्याला नीस छायाचित्र दाखविलेले आहे, अम्फिबोलाइट, संगमवर, हिरा, क्वार्टरझाइट आणि सेल्ट हे इथे याचे छायाचित्रे आपल्याला पुस्तकामध्ये दाखविलेले आहे। आणि यामध्ये जीवाश्म आकृती 7.4 मध्ये जीवाश्म खडकाची देखील आपल्याला मासोळीसारखी आकृती इथे छायाचित्रामध्ये दाखवण्यात आलेली आहे।
त्यानंतरचा आपला पॉइंट आहे चौथा जीवाश्म. जीवाश्माची आकृती आपण बघितलेली आहे पुस्तकामध्ये की मासोळी सारखी दिसते आहे ती. त्याची थोडक्यात माहिती बघूया. तर जीवाश्म हे मृत प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांवरती प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे हे गाळात उमटतात. म्हणजे जे मृत प्राणी असतात, वनस्पती असतात, त्यांचे जे अवशेष असतात ते प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे कसे असतात की ते गाळामध्ये उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात. त्यांना आपण जीवाश्म खडक असे म्हणतो किंवा जीवाश्म असे म्हणतो. आणि जीवाश्मांच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या त्या काळातील सजीव सृष्टीबाबतची माहिती आपल्याला मिळत असते. अशा प्रकारे आपल्याला जीवाश्म बद्दल आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आग्रा येथील ताजमहल हा संगमवर या खडकाने बांधलेला आहे आणि हा रूपांतरित खडकाचाच एक भाग आहे. हा दगड राजस्थानमधील मकराणा येथील खाणीतून आणला गेला होता आणि मध्य प्रदेशामध्ये भेडाघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून तो नावेने प्रवास करताना या नदीचे तट संगमवर खडकांचे असल्याने लक्षात येते. सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी आणि पौर्णिमेच्या रात्री हे तट उजळून निघतात आणि हे दृश्य फार मनमोहक असते. इथे आपल्याला भेडाघाट मधील आकृती दाखवलेली आहे. हे दृश्य इतकं छान दिसतं आणि ते रात्रीच्या वेळेस बघितल्यावरती आणखी सुंदर आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण शेवटचा पॉइंट बघूया, महाराष्ट्रातील खनिज संपत्ती. त्याआधी आपल्याला इथे खडकांचे चित्र काढून दाखविलेले आहेत छोटे छोटे आणि हा प्युमिस नावाचा खडक इथे आपल्याला दाखविलेला आहे. त्यानंतर आपला सहावा पॉइंट आहे महाराष्ट्रातील खनिज संपत्ती. आता महाराष्ट्रामधील खनिज संपत्तीबद्दल थोडक्यात माहिती बघूया की काय आहे. तर बेसॉल्ट खडकाच्या विस्तीर्ण थरामुळे महाराष्ट्रामध्ये खनिज संपत्तीचे मोठे साठे फारसे आढळत नाहीत. म्हणजे यामध्ये बेसॉल्ट जे खडक आहे त्याचा विस्तीर्ण थरामुळे महाराष्ट्रात खनिज संपत्तीचे मोठे साठे यामध्ये आढळत नाही. आणि महाराष्ट्रात पूर्व भागात व नैऋत्य भागामध्ये काही प्रमाणात खनिज संपत्ती आढळते, त्यामुळे महाराष्ट्राच्या पूर्व व नैऋत्य भागामध्ये खाणी देखील आढळतात असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला अशा प्रकारे वेगवेगळे खडकांचे प्रकार सांगितलेले आहे. यामध्ये जांभा नावाचा खडक आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या भागात जांभा खडक आढळतो आणि हा खडक विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळून आलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे आपण हा खडक व खडकांचे प्रकार हा पाठ बघितलेला आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.